कोरोना संसर्गामुळं राज्यातील सर्व मंदिरं गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ बंदच आहेत सध्या श्रावण महिना सुरू असून लवकरच गणेशोत्सव शारदीय नवरात्र उत्सव आणि यासह अन्य उत्सव सुरू होत आहेत त्यामुळं राज्यातील मंदिरं खुली करावीत अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसाठी तीस ऑगस्ट रोजी पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी शंखनात आंदोलन होणार आहे कोल्हापुरात श्री आंबाबाई मंदिरासमोरील महाद्वार चौकात सकाळी अकरा वाजता हे आंदोलन होणार आहे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे मात्र तिसऱ्या लाटेच्या संभाव्य भीतीनं शासनानं अजूनही शाळा महाविद्यालयं मंदिरं धार्मिक स्थळं खुली केली नाहीत या पार्श्वभूमीवर भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीनं राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याची मागणी करण्यात आली आहे कोरोना महामारीमुळं राज्यातील सर्व मंदिरं गेली दीड वर्षाहून अधिक काळ बंदच आहेत सध्या श्रावण महिना सुरू असून लवकरच गणेशोत्सव नवरात्रोत्सव आणि यासह अन्य उत्सव सुरू होत आहेत त्यामुळे राज्यातील मंदिरं खुली करावीत अशी मागणी भाजपनं केली आहे या मागणीसाठी तीस ऑगस्ट रोजी पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी शंखनाद आंदोलन आयोजित करण्यात आहे कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिरासमोरील महाद्वार चौकात सकाळी अकरा वाजता शंखनाद आंदोलन केलं जाणार आहे सर्व व्यवहार राज्यात सुरळीत सुरू असताना फक्त मंदिरच बंद का आहेत असा सवाल प्रदेशाध्यक्ष आमदार दादा पाटील यांनी उपस्थित केला आहे राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करावीत या प्रमुख मागणीसाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी घंटानाथ आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं त्यानंतर आता भाजपकडून तीस ऑगस्ट रोजी शंखनाथ आंदोलन होतंय